वेलकम बॅक टू गोकर्ण. आता सध्या मी आहे बेलेकन बीच वरती. सनराईज साठी आलो होतो मी इथे. दिस इज वन ऑफ द रेअरेस्ट बीच फेसिंग साऊथ. ओके, सो इकडे आहे ईस्ट. सनराईज झालंय ऑलरेडी अँड समुद्र इकडच्या साईडला आहे अँड दिस इज वेस्ट. आम्ही आज बीच ट्रेक करणार आहे. तर बीच ट्रेक हे जे गोकर्णमधले मेन बीचेस आहेत तर त्याचं एक छोटासा ट्रेल आहे. तर इट पासेस थ्रू ऑल द बीचेस. सो आम्ही आता बीच ट्रेलला सुरुवात करणार आहे. हा कम्प्लीट असा बीच आहे आणि इकडे जे आहे ते छोटासा ट्रेल आहे, तो तिथून आम्हाला वर चढायचं आहे आणि बीच ट्रेकसाठी सुरुवात होते तिकडून. या वेव्सचा आवाज जो आहे, म्हणजे जे रिलॅक्सिंग सूथिंग एक्सपिरियन्स आहे, त्याचा कम्प्लीट व्हिडिओ मी रिलॅक्सिंग जिप्सीवरती अपलोड करणार आहे. तिकडे जा आणि नक्की बघा. इथून बीच ट्रॅकची सुरुवात होते. इथे एक छोटंसं ट्रेल आहे, ते चढत चढत वरती जायचं. आत्ता वाजतंय सकाळचे 7:45. तसं उशीरच झाला मला, पण आम्ही इथे सनराईज आणि त्याच्यासाठी थांबलो होतो. आणि तो ट्रेल असा आहे, खूप सुंदर आणि छोटासा. पुढे असा सुंदर मस्त ट्रेल आहे आणि समोर सूर्य दिसतोय आणि पूर्ण समुद्र. सही ना? आणि तो येतो आहे आपल्यासोबत. तो आहे का ती आहे माहिती नाही, पण येत आहे. चलो बाबी. हा ती आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट आवाज ऐकू येतोय खूप सारा. आणि एकदम छोटासा ट्रेल आहे. आता सध्या तरी आम्ही दोघंच आहे. अँड ॲज युजुअल नो वन इज हियर. ती आता पुढे गेली आहे. हे काहीतच आहे. ती आम्हाला वाट दाखवतीये. थँक यू बडी, थँक्स फॉर कमिंग. चलो चल चल नडे नडे. बरं झालं तू आलास आमच्या सोबत. वाव, हे बघ, हे लाईट हाऊस आहे. तिथे कुलूप आहे बहुतेक ना शोन. कोणतरी आहे पण नाही. चप्पल दिसतात बाहेर. हे आहे ते लाईट हाऊस. ह्याला ह्याचं नाव आहे तड्री लाईट हाऊस. आणि ते वरून पूर्ण असा हा कम्प्लीट मस्त व्ह्यू दिसतो, पॅनोरोमिक व्ह्यू. इट्स ओके बडी, इट्स ओके, इट्स ओके. असू देत, ते आपल्याला वरती जायला देत नाहीत. ॲक्च्युली इथून वरती जाऊन चढून तिथे बघायचं होतं, पण आता ते कुलूप आहे तिथे आणि ते अंकल म्हणत आहेत की आतमध्ये आत्ता नाही जायचं आहे. माहिती नाही का. ठीक आहे, एनिवेज नो इश्यूज. ट्रेल तर मस्त होता ना. ॲक्च्युली लाईट हाऊससाठी एक वेगळा ट्रेल होता आणि बीच ट्रेकसाठी वेगळा ट्रेल होता. तर आम्ही विचार केला की आधी लाईट हाऊसला जाऊ आणि मग झालं की मग बीच ट्रेक कंटिन्यू करू. म्हणून आम्ही लाईट हाऊसच्या लाईट हाऊसचं जे ट्रेल आहे त्या ट्रेलनी पुढे आलो आहे. तर आत्ता हे लाईट हाऊस तर बंद आहे. ठीक आहे, आता बीच ट्रेक कंटिन्यू करूयात. चला त्या ट्रेलला जायचं आहे आपल्याला. ओके, तिकडच्या ट्रेलला जायचं आहे आपल्याला. ओके, यू गॉट इट. बीच ट्रेलला घेऊन चला आता आम्हाला, बीच ट्रेलला. ओके, येस. इथून स्टार्ट होतात ते ट्रेल. इथे तो आपण आत्ता जिथून आलो आहे तो वाला ट्रेल लाईट हाऊसचा अँड इकडे आहे तो बीच ट्रेल. तर आता आपण इकडे स्टार्ट करूया. तर आधी आपल्याला पहिला हाफ मून बीच लागतो अँड देन पॅराडाईज बीच.
लेट्स गो. आणि इकडचा ट्रेल असा आहे, थोडासा ट्रेक टाईप आहे, चढाई आहे वाटतं. लेट्स सी, मस्त आहे हा. पण इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट हे एक छोटंसं दुकान आहे आणि इथे काही घरं पण आहेत असे. आणि हा पूर्ण जंगलचा एरिया. A heart speed to the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. एकदम छोटे ट्रेल आहेत, फक्त चालण्यापुरतंच एका माणसाला. ते पण त्या त्या ठिकाणी एक एक स्टॉप आहेत, म्हणजे जे लोकल लोक आहेत त्यांनी लाईक पाणी विकायला वगैरे बसलेत. बट आता हे माझा पुढचं ट्रेल, छोटासा. वा, हा तर खूप छोटा रोड आहे. बापरे, तिथे मागच्या साईडला दोन ट्रेल लागत होते छोटे छोटे आणि आम्हाला कळत नव्हतं वरती जायचं का खालच्या साईडला. त्याच्यामुळे आम्ही ते जे कपल होते आमच्यासमोर त्यांना आम्ही हाक मारले आणि त्यांचा आवाज आला की कम फ्रॉम डाऊन साईड. दिस इज नॉट द रोड. ओके ओके, या दॅट्स वाय आय आस्क्ड. ओके, आम्ही आता चुकीच्या रोडला आलो यार. ते जे दोन ट्रेल होतं तर खालच्या साईडला ते लोक गेले होते म्हणून आम्ही त्यांना फॉलो केलो, पण ते पण चुकले होते. तर सगळेजणच बाहेर आलो. खूप आतमध्ये होता तो जंगल टाईप आणि खूप छोटा रस्ता आहे. आणि आता परत आम्ही मागे येतो आहे अँड दुसरा ट्रेल फॉलो करूयात आता. सो दिस इज द ट्रेल. तर आम्ही आलो इथून अँड आम्हाला आता इकडे जायला लागेल. इथे गेलो होतो आम्ही, किल्ल्याचं व इथे कुठला साईनबोर्ड नाही आहे, काही कळत नाही आणि मॅप तर इथे ऑब्व्हियसली चालतच नाही आहे. आता आम्ही सोबतच जाऊ, त्याचे दोन कपल आहेत आणि आम्ही दोघं. मला जंगलात कुठेतरी हरवायचं नाही आहे. सो लेट देम कम, म्हणजे ॲटलीस्ट सोबत तरी असो आम्ही. इथून आम्ही ऐकू शकतो समुद्राचा आवाज. ऐकायचं काय दाखवतेस मी. दिस इज इट. ये छोटासा, एकदम छोटासा बीच आहे तिथे आणि तिथे जाऊया आता आपण. मस्त ना. वाव, खूप सुंदर बीच आहे. एवढा छोटासाच आहे. इट लुक्स लाईक अ लिटल ओएसिस. खूप मस्त आहे आणि समोर हे व्ह्यू आहेत. आम्ही पोचलोय आत्ता पॅराडाईज बीच. वाव, खूप सुंदर आहे हे. ओ ओ मॅन, नाईस ना. इथून ऑल द वे तिकडून वरून आलो आहे आम्ही, कुठून तरी असं उतरून इथून आलो आहे. आणि हा असा बीच आहे मस्त. वेज बघा केवढे सुंदर दिसतात. ओ आई, सही ना. आता आता नेक्स्ट नेक्स्ट. मस्त यार, खूप सुंदर बीच आहे. पॅराडाईजच हे खरं तर, त्याचं नावच पॅराडाईज बीच आहे. बट मस्त आहे, खूप मस्त. आम्ही निघालोय आता पॅराडाईज बीचवरून. थोडा वेळ बसलो होतो तिथे आणि नाश्ता वगैरे केला थोडा अँड आत्ता पुढच्या बीचकडे जायचं आहे. पुढचा बीच आहे हाफ मून बीच
आणि बघूयात आत्ता असा हा ट्रेल कसा आहे ते. इथे असं आहे आता खूप जोरात आदळत आहे ते दगडांवर. आणि ही त्याची ट्रेलची एंट्री आहे इथून. ॲक्च्युली या बीचवर कॅम्पिंग पण करू शकतो, लाईक हे एक प्रायव्हेट बीच असल्यासारखंच आहे. तर इथे लोक कॅम्पिंग केले होते रात्री वगैरे. इथे एक टेंट दिसते आम्हाला, हे खाली खाली दिसतंय ते टेंट, कोणीतरी कॅम्प केलं होतं इथे. अँड या दिस वे. मस्त असा समुद्राचा व्ह्यू दिसतो इथून वरून. आणि तिथे होता तो पॅराडाईस बीच. बापरे हे तर पूर्ण झुडूपच आहे, थांबता पण येत नाही ते. आणि आता पुढच्या बीचचा रस्ता असा आहे. ट्रेक पण नाही आहे, हे क्लाइम्बिंग आहे. ओके टॉपला आलोय आणि परत असा व्ह्यू. हा पॅराडाईस बीचवरून पुढे आल्यावर थोडासा रस्ता रॉकी आहे, म्हणजे सगळे दगड आहेत आणि दगडांवरून चालायला लागतं आहे. आणि ते जे मला मागे दिसतं इथून वरती चढायचं आहे आम्हाला. आता आम्ही आत्ता आलो आहे इथून, इथून खालून इथे सगळे दगडं होते तर इथून चढून असं वरती आलो आहे. अँड आत्ता आम्हाला जायचं आहे इथे वरती. हा पण व्ह्यू दिस वन, छोटे छोटे दगड आहेत. आणि आता थोडासा छोटा ट्रेल लागला आहे, तिथे तर कम्प्लीट दगडं होते. ते काय इथून आलो आहे मी त्या दगडातून असं. आणि आता थोडासा छोटा ट्रेल लागला आहे, ते चढाई आहे तरी, बट ओके वी आर स्टील ऑन हाय एनर्जी. अशा ठिकाणी कुठेतरी येऊन पोचलोय आम्ही. खूप भारी आहे, वाव खूप सुंदर आहे. दगडच आहेत पण मस्त वाटतोय खूप. आहा आम्ही आता ऑलमोस्ट पोचतोय हाफ मून बीचला. अँड या आय कुड सी द बीच हियर. आणि ते आहेत थोडेसे लोक वगैरे दिसत आहेत, कपडे वगैरे वाळवायला टाकलेले. आ मस्त हे, वाव. ओके इथूनच जायचं खाली. हे काय बीच असं आहे? दिस इज इट, वी मेड इट टू हाफ मून बीच. वाव हे काय असे झाडं आहेत, मस्त नारळाची झाडं. आणि हा असा रस्ता आहे आता परत. झाडं वगैरे खूप मस्त दिसत आहे. दिस इज ऑल्सो गुड. आम्ही पोचलो आता हाफ मून बीचला. त्याचा जो शेप आहे तो असा मून सारखा आहे, अँड दॅट इज हाफ मून. म्हणजे असं आहे तो, त्याच्यामुळे याला हाफ मून असं म्हणतात. ॲक्च्युली गोकर्णमध्ये 5 का 6 बीचेस आहेत, त्यातले फेमस आहेत ते ओम बीच आणि कुडले बीच. बट हाफ मून बीच अँड पॅराडाईस बीच या बीचवरती म्हणजे टुरिस्ट कमी असतात, म्हणजे नाहीच आहेत, हार्डली 1-2 मिळतील. जर समजा निवांत वेळ घालवायचा असेल आणि इथे राहण्यासाठी पण जागा आहेत, तर निवांत वेळ घालवायचा असेल तर या बीचेसला येऊ शकता. आणि हाफ मून बीच असा आहे की इथे कॅम्पिंग पण चालतं, म्हणजे कॅम्पिंग पण करतात लोक इथे, आणि कम्प्लिटली सेफ आहे कॅम्प करण्यासाठी पण. तर आम्ही येताना बघितलो काही जणं होते हाफ मून बीचला इथे, म्हणजे पुढेच आम्ही आत्ता एंट्री केली तिथून एक जण कॅम्प करत होता. आणि पॅराडाईस बीचला पण आम्ही एक टेंट बघितलो.
तर हे बीचेस जे आहेत कॅम्पिंगसाठी पण सेफ आहेत, आणि मागे थोडेसे असे छोटे छोटे रेस्टॉरंट म्हणजे कॅफेज वगैरे आहेत, तर संध्याकाळी आणि नाईटला कम्प्लिटली सेफ आहे ते कॅम्प करण्यासाठी. खूपच ॲडव्हेंचरस होतं यार. ओहो, थोडीशी चढाई होती तिथे आणि खूप बेकार दम लागला. आमच्यासोबत जे कपल होते दुसरे, ते राहिले कुठेतरी. आत्ता आम्ही दोघंच आहे. सो हिअर इट इज. चला, एवढं सगळं ट्रेक आम्ही केलं, ते पण वर बाटा चप्पल जिंदाबाद. कधी कधी असे ॲडव्हेंचर्स पण होतात. ते पुढे कम्प्लीट क्लिफ आहे आणि इकडच्या साईडला फॉरेस्ट आहे. हा, लेट्स सी. थोडा मस्त आहे हा ट्रेल, तसा ऊन वगैरे लागत नाही आहे, झाडी आहेत सगळे. सो या, दिस इज गुड. मी असं ऐकलंय की हे जे आम्ही ट्रेल करतो आहे तिथे एक क्लिफ आहे अँड त्याच्यावरून ओम बीचचा जो ओमवाला शेप आहे तो दिसतो. सो लेट सी दॅट ओम. आहा, मस्त आहे. आणि आम्ही कम्प्लीट ट्रेक करत नाही आहे. हा ट्रेक ॲक्च्युली कुडले बीचपर्यंत आहे, म्हणजे गोकर्णाचे सगळे बीच कवर करतो हा ट्रेक, पण आम्ही ओम बीचपर्यंतच करणार आहे अँड तिथून मेन रोडला जातो आहे. आम्ही ॲक्च्युली बाईक आहे ती जिथून आम्ही सुरुवात केली तिथे लावली आहे, लाईक बेलेकन बीचला आम्ही गाडी पार्क केलं आहे. अँड आम्हाला आता ओम बीचला जाऊन तिथून ऑटो घ्यायची अँड देन गो बॅक टू बेलेकन बीच, टेक अ बाईक अँड देन गो टू अवर हॉस्टेल. असं हे रूट आहे. आणि आत्ता व्ह्यू आहे ते काय सांगू मी तुम्हाला, बघा तुम्हीच. वाव, अप्रतिम, शब्दात वर्णन करता येत नाही असा हा व्ह्यू आहे. इनफॅक्ट माझ्याकडे शब्दकोश कमीच आहेत तसं, बट एनीवेज आय कॅन फील इट. एक मिनिट. यस, आय सॉ इट. इट वॉज डॉल्फिन. वेट, आय विल शो यू. एक मिनिट. आता सध्या असा व्ह्यू आहे आमच्यासमोर, आणि एखादं डॉल्फिन जर वर आलं ना, चार चार लग जाएंगे. अरे डॉल्फिन, आम्ही इथे थांबलो आहे बघ, इकडे बघ, बाहेर ये पटकन. आणि आता मला हा जो रूट आहे हा फॉलो करायचा आहे. छोटासा आहे कम्प्लीट खाली अँड देन हा छोटा. ॲक्च्युली सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. खूप सारे लोक येत आहेत, हे काय आलंच आहे. फायनली वी मेड इट टू ओम बीच. हाफ मून बीच दिसत आहे, आता वरती जायचं. हां, पण म्हणाल आता हे कहा आहे ओम बीच. अँड वी आर फायनली हिअर ॲट ओम बीच. हे अशी घरं आहेत अँड इकडे जो रस्ता जातो आम्ही, म्हणजे आम्ही जिथून आलो ते हाफ मून बीच. अशा प्रकारे आम्ही कम्प्लीट केले हा ट्रेक. ये, सकाळी 6 वाजता चालू केला होता. सनराईजलाच, हां सनराईजलाच आलो होतो आम्ही, आणि आत्ता वाजता आहे
बरोबर 11. अँड इथे समोर जे दिसतंय ते दिसतंय बऱ्यापैकी शेप ओमचा. दिस इज इट. तिकडे आहे तो कम्प्लीट एंडवरून असा आहे, मध्ये चाललाय. अँड देन परत इकडे हा असा दुसरा सर्कल. दिस इज इट ओम बीच. हा जो बीच आहे थोडासा गजबजलेला बीच असं म्हणू शकता, म्हणजे गोकर्णामधला हा फेमस बीच आहे ओम बीच. तर आत्ता दुपारचे 11 वाजले तरी पण लोक आहेत तिथे. आणि संध्याकाळी, आज तर संडे आहे तर संध्याकाळचा तर काही विषयच नाही, ते खूप गर्दी असणार आहे. अँड दिस इज इट. आता आम्हाला ओम बीचवरून जायचं आहे ऑटो करून परत बालेकन बीचला, अँड देन आमची बाईक घेऊन परत हॉस्टेलवर जायचं आहे. अँड आय होप की तुम्ही एन्जॉय केलं असेल आमचं हा ट्रेक. खूप सुंदर आणि मस्त ट्रेल होता, आम्ही पण एन्जॉय केलं आहे. हा एपिसोड मी इथेच थांबवती आहे. भेटूया अशाच एका नवीन ॲडव्हेंचरस एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.